हे विचारायचंय, पूर्वीच्या आणि आताच्या, म्हणजे शिक्षकाविषयी पूर्वीची काय समज होती आणि आताची शिक्षकाविषयी काय समज आहे, किंवा शिक्षकाकडनं अपेक्षा म्हणा पूर्वीच्या आणि आताच्या अपेक्षा, यामध्ये पण काही अंतर जाणवतं का? त्यामध्ये पण खूप बदल झाला जितकं मी बघितले तितका सांगते. कारण की जितकं मी शिक्षकांना बघितली आहे त्यांना एक बॉक्स थिंकिंगची सोय आहे. बॉक्स थिंकिंग म्हणजे जितकं आम्हीने सांगितलं की अ अक्षर असं शिकवायचं आहे किंवा भागाकार असं शिकवायचं आहे, ते त्याच पद्धतीने करतायत. म्हणजे स्वतःची क्रिएटिव्ह थिंकिंग जे आहे त्यांच्यामध्ये आहे, पण त्याचा वापर कधी होत नव्हता अशा मी बघितली होती. म्हणजे फार असे शिक्षक होते जे स्वप्रेरणेने काम पण करत होते, पण ऍट स्केल जर आम्हीने बघितलं तर तसं एफर्ट किंवा स्वप्रेरणेने स्वतःची क्रिएटिव्ह थिंकिंग लावून काम होत नव्हतं. तर या ट्रेनिंगमुळे काय झालं, जसं मी एक उदाहरण घेऊन सांगते की लर्निंग मटेरियलची बाब होत होती तर आमचे भरपूर कर्मचाऱ्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही 3,000 किंवा 4,000 शिक्षकांना द्या, ते लर्निंग मटेरियलसाठी कुठेतरी खरेदी करतील, चार्ट पेपर्स असेल किंवा जे काय असेल. तर मी त्यांना म्हटले की चालेल, लर्निंग मटेरियलचे पैसे दिले तर परिणाम आमच्यासाठी 100% गॅरंटी आहे का? तर त्याचं उत्तर हो नाही आलं. आणि आपण काय म्हणालो शिक्षकांना की तुम्ही 10-20 जे काय पैसे असेल त्याच्यामध्ये टीएलएम घ्या किंवा लर्निंग मटेरियल आपण त्याला म्हणू आता. आणि त्यानंतर शिक्षकांनी स्वतःची क्रिएटिव्ह थिंकिंग लावून इतके छान लर्निंग मटेरियल बनवले आणि त्याच्यामुळे इतके छान आमचे परिणाम पण आले. आमची 3-4 शाळा 100% एफएलएन झाली आणि आम्हीने एक पैसा सुद्धा त्यांना दिला नाही शिक्षकांना. तर ती जे थिंकिंग होती की आम्हाला वरतून काहीतरी मिळेल त्यानंतर आपण करू, ट्रेनिंग असेल किंवा किट असेल किंवा जे काय असेल, म्हणजे त्याची सहायता होतच होती आधी पण, पण त्याच्याशिवाय पण शिक्षकांनी इतका मोठे परिणाम करून दाखवले, मला खूप आनंद झाला त्यामुळे. आणि हे म्हणजे आय कुड सी दॅट चेंज इन द टीचर्स. नक्कीच.